शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सामील झाला आणि शिंदे फडणवीस पवार हे महायुती सरकार अस्तित्वात आलं. मात्र हे महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासूनच या सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून सतत कुरबूर सुरू असल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून तर अजित पवार आग्रही असल्यामुळे अजितदादा आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुद्धा सुरू होता. आता त्यावर तोडगा काढत पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही अजितदादांना देण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा एखादं मंत्रीपद असताना सुद्धा नेत्यांना पालकमंत्री पदच का हवं असतं आणि पालकमंत्री पद इतकं महत्वाचं का आहे याबद्दलच आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया की पालकमंत्री पद ही संकल्पना नक्की काय आहे ते. उपमुख्यमंत्री पद जसं घटनात्मक नाही तसंच पालकमंत्री पदाचं सुद्धा आहे. तर पालकमंत्री पद हे प्रशासकीय तसंच राजकीय दृष्ट्या मात्र महत्वाचं असतं. तर ही सगळी सरकारची प्रशासकीय सोय आहे आणि सरकार आणि जिल्हा प्रशासनात दुवा म्हणून पालकमंत्री हे जबाबदारी पार पाडत असतात. पालकमंत्री पदाची निर्मिती केव्हा आणि कशी झाली तेही पहा. 74व्या घटना दुरुस्तीनंतर जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती झाली तेव्हा या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे प्रभारी मंत्री असावेत अशी तरतूद झाल्याने जिल्हा प्रभारी मंत्री हे पद अस्तित्वात आलं आणि जिल्हा प्रभारी मंत्री या पदालाच महाराष्ट्रात पालकमंत्री म्हणून संबोधलं जातं तर इतर राज्यात याला जिल्हा प्रभारी मंत्री म्हणजेच डिस्ट्रिक्ट इन्चार्ज असं म्हटलं जातं आणि 2004 पासून महाराष्ट्रात पालकमंत्री पद ही संकल्पना अस्तित्वात आली. तर पालकमंत्र्यांची नक्की जबाबदारी काय काय असते ते एक एक पाहूयात. पहिली म्हणजे सरकार आणि जिल्हा प्रशासनात दुवा म्हणून पालकमंत्र्याने जबाबदारी पार पाडायची असते. तर दुसरी म्हणजे जिल्हा नियोजन समितीचे ते पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील सरकारी निधीवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व असतं. तर तिसरं म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्याच्या विकास कामांकरिता निधीची तरतूद केली जाते. तर याच निधीचा वापर कसा करायचा, कोणती विकास कामं करायची, कोणत्या कामासाठी निधींचं नियोजन कसं करायचं हे जिल्हा नियोजन समितीकडून निश्चित केलं जातं आणि या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का यावर पालकमंत्र्यांनी लक्ष ठेवावं लागतं. तर चौथी जबाबदारी म्हणजे सरकारी योजनांचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सुद्धा पालकमंत्र्याची भूमिकाही महत्वाची असते. आणि पाचवं म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री हे जर का जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असतील तर त्यांच्या स्वागताला उपस्थित राहणं हे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला अनिवार्य आहे. आता पाहूयात की पालकमंत्री पदाचा राजकीय लाभ हा कसा होतो ते. जिल्ह्याच्या आर्थिक बाबी पालकमंत्र्यांच्याच नियंत्रणाखाली असतात. कोणत्या गावाला किती तसंच कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा किंवा निधी रोखायचा हे सर्वतः पालकमंत्र्यांच्या हाती असतं. याच निधी वाटपावर जिल्ह्यातील आमदाराचं पुढचं 5 वर्षांचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे पालकमंत्री हा आपल्याच गटाचा किंवा आपल्याच पक्षाचा असावा यासाठी प्रत्येक गट किंवा पक्ष हा आग्रही असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ताकद वाढवण्यासाठी राजकीय पक्ष हे पालकमंत्री पदाचा उपयोग करून घेतात. मात्र जेव्हा एखादी युती किंवा आघाडी बदलते तेव्हा याच पालकमंत्री पदाच्या पुनर्वाटपावरून पक्षांमध्ये अनेकदा खटके उडतात आणि हे आता आपण पाहतच आलोय. आता प्रश्न असाही आहे की या मंत्र्यांकडे जिल्ह्याची सत्ता असते का. तर पालकमंत्र्याच्या हाती जिल्ह्याची सगळी सूत्र असल्याने जिल्ह्यात तो सर्वार्थाने प्रभावी असतो. सगळ्याच शासकीय यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा या पालकमंत्र्यांच्या आदेशानेच काम करतात. जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्याची भूमिकाही महत्वाची असते. तसंच निधी वाटपासारखे अधिकार त्यांच्या हाती असल्याने जिल्ह्यातील छोट्या मोठ्या कामांचं निधी वाटप करताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल याकडेच पालकमंत्र्यांचा कटाक्ष असतो. विरोधी पक्षाचा आमदार असल्यास त्याच्या मतदारसंघातील कामं कशी रोखायची आणि जास्त निधी द्यायचा नाही हे सगळं पालकमंत्र्यांच्या हाती असतं. तर विरोधकांचं खच्चीकरण करून सत्ताधारी पक्षाची जिल्ह्यात ताकद कशी वाढेल यासाठी पालकमंत्र्यांची भूमिकाही अधिक महत्वाची असते. आता इथे एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करायची आहे ती म्हणजे ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवायचं आहे त्याच जिल्ह्यातील आमदार किंवा मंत्री असावा असा कोणताही नियम नाहीये. मात्र पालकमंत्री त्याच जिल्ह्याचा असावा अशी तरतूद सुरुवातीला करण्यात आली होती. तर 91व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आल्या त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणंही शक्यता कमी झाली आणि एकाच नेत्याकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने सोपवण्यात आली.
आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. तर कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री नेमावे हा सर्वस्वी निर्णय, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.